काय ग, काय झालं? अजून नाराज का आहेस तू? दादा, दादा खर तर या वयात मी लग्न करावं की नाही याच संभ्रमात आहे. म्हणजे नव्या नवरीला वाटतो ना तसा उत्साह वगैरे नाही वाटत आहे मला. उलट उलट दादा, मला मला खूप भीती वाटते रे. काय काय झालं? भास्कर काही बोलला का तुला? भास्कर? छे हो, मला नाही वाटत काही बोलला असेल. दादा, त्यानंतर त्याचं माझं काहीच बोलणं झालं नाहीये. आणि म्हणूनच मला वाटतंय की मी परत एकदा या सगळ्याचा विचार करावा. म्हणजे मला काही कळत नाहीये दादा. दादा, मी ना मी तुझ्याशी सगळं बोलणार होते, पण त्या दिवशी गुढीपाडवा होता म्हणून मग म्हटलं सणाच्या दिवशी कशाला बोलावं. विचार केला की दुसऱ्या दिवशी तुझ्याशी बोलते, पण तू तू घाईघाईने निघून गेलास ना दादा. त्या दिवशी ना दीपाली आली होती अरे घरी लग्नाची बोलणी करायला. ती मुळात आल्या आल्या जे काही बोलली ना ते मला पटलंच नाही. अरे म्हणाली, विद्याताईंशी त्याचं लग्न झालं म्हणून त्यांनी मला आणि ओवीला विसरून जावं असं वाटतं का तुम्हाला? आपल्या मुलीसाठी आईला काय काळजी वाटते हे आई झाल्याशिवाय समजत नाही. हे बघ, हे जर सगळं असं असेल तर तू भास्करशी बोललंच पाहिजेस. अतिशय स्पष्टपणे त्याच्याशी बोल. लग्न करण्यापूर्वी दोघांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन हे व्हायलाच पाहिजे. नाती अशी स्वच्छ पाण्यासारखी नितळ पारदर्शक असायला हवी, तरच मनाचा तळ गाठता येतो. त्या दिवसानंतर कदाचित त्याची मनाची घालमेल झाली असेल, त्याला संकोच वाटत असेल तुझ्यासमोर कसं यायचं काय बोलायचं, ओके ना? तर त्याच्याशी बोल. एकदा बोलल्याशिवाय या गोष्टी क्लिअर होणार नाही. कळलं दादा? खरंच ना, खरंच बोलू ना. हो रे बाळा, खरंच बोल. फक्त थोडस म्हणजे तो दुखावणार नाही याची खबरदारी घेऊन बोल. आपल्या बाबीवंश स्पष्ट वक्त्यात शिस्तीचे आहेत, पण कुणाचं मन दुखावेल असं नाही बोलणार. अरे मग बहीण कोणाची आहे? नणन कोणाची आहे? सुआ, अग तू अप्पूची काळजी का करतेस? ती काही वेड वाकड करणार नाही मला खात्री आहे. नाही हो, मी आत्ता अप्पूची काळजी अजिबात करत नाही. उलट मला ह्याची भीती वाटते की ती घरी परत आली ना की शशांक मध्ये आणि तिच्यामध्ये वाद नको व्हायला. आता मग त्यासाठी शशांकने सुद्धा स्वतःमध्ये थोडा बदल करायला नको का? प्रत्येक वेळी ना तुम्ही सगळेजण त्याच बिचाऱ्याकडून बदलाची अपेक्षा कशी करता हो? अहो, स्वभावाला औषध नसतं हे बघा. अप्पू जसा तिचा अल्लडपणा सोडणार नाही ना, तसंच शशांक त्याचा तापटपणा सोडणार नाही. आता ना ते दोघं जसे आहेत तसं त्यांनी एकमेकांना स्वीकारायला हवं बस. तू मला समजवतेस का स्वतःला? म्हणजे? नाही, तू माझ्याशी बोलतेस पण काळजी तुझ्या चेहऱ्यावर दिसते. नाही, मी ना आता ती काळजी करतच नाही. मग तुम्ही आता अपूर्वाविषयी बोललात म्हणून मी आपली उत्तरं दिली, पण आता ना मी विचार करते तो दादांचा. म्हणजे? त्या अविनाशने दादांना फोन करून सांगितलं की पैशाची सोय झालीय म्हणून दादा गावाला गेले. बरोबर, पण तरीही ना त्यांच्या चेहऱ्यावर पैशाची चिंता न मिटल्याचं स्पष्ट जाणवत. असं तुला का वाटत? का वाटतय ते नाही सांगू शकते मी, पण आत्ताही बघा हा, अप्पूला यायला इतका उशीर झालाय हा, तरी दादांनी तिच्याविषयी फारशी चौकशी केलेली नाहीये. त्यांच्या मनावर ना बाबी वंशांच्या लग्नाच्या खर्चाचं दडपण अगदी स्पष्ट दिसतंय. मला काही सुचत नाहीये हो.
अहो तुम्ही या अविनाशला लहानपणापासून ओळखता? हो अगं, विकासचा मित्र तो. मग कसा आहे हो माणूस? अगं लहानपणापासून मी ओळखतो, आमच्या घरीच असायचा तो. सुट्टीत आम्ही कधी गावाला गेलो ना तर त्याला किती आनंद व्हायचा. बिचारा खूप साधा आणि पापभिरू, तो पैसे देतो सांगून देणार नाही असं नाही होणार सुआ. मग मला काय वाटतं माहितीये, या पैशांची जमवाजमाव करताना ना त्याचीच बिचाराची काहीतरी ओढाताण झाली असेल आणि ती दादांना जाणवली असेल. का तोच काळजी ते म्हटल्यावर दादाही पैसे न घेता परत आले आहेत बहुतेक. दादाला विचारायला हवं. विचारा पण आत्ता नको. हा आत्ता हा विषय अजिबात काढू नका. दिवसभर याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. आता पुन्हा तुम्ही विषय काढलात ना तर बाबी वंशांना अवघडल्यासारखं होईल. नंतर बघू काय करायचं ते. खरंय, शशांकचं कधी कधी काही कळतच नाही. इतकं समजावलं सुवा वहिनीने पण नाही अप्पूवर रागावूनच बसलाय अजून. मला वाटतं शशांकच अप्पूला काहीतरी दुखावणारं बोलला असणार. अरे मगाशी नाही का आपण लग्नाच्या बजेट वरून चर्चा करत होतो तेव्हा तिच्या बाजूला जाऊन काहीतरी सिरियस डिस्कशन चाललंच होतं की. अरे नाही नाही, प्रॉब्लेम आपल्या घरातला आहे ना, मग कौशिक त्यांना कशाला उगाच इन्वॉल्व्ह करून घ्यायचं. हा मला तेच कळत नाही. डॉक्टर कौशिक या घराला आपलं मानतात ना, मग त्यांना असं परक्यासारखं ट्रीट का केलं जातंय. अरे ते सोड, मी लग्नाचं कॉन्ट्रीब्युशन देतो म्हणतोय तर तुम्ही त्याला नाही म्हणताय, मला खूप वाईट वाटलंय ना त्याचं. अहो नाही नाही निखिल, बघा तुम्ही जो विचार करताय तसं खरंच काय नाहीये. आता अप्पू कुठे गेली हे बघणं जास्त महत्वाचं नाहीये का? हो हो खरंय कुकी, मी काय म्हणतो कौशिक काकाने एकदा फोन करत अप्पू तिथे असली की प्रश्नच मिटला ना, दादांना काही एक्सप्लेन करायची गरजच नाहीये. हो अहो बरोबर आहे आम्ही याचं, तुम्ही जरा एकदा फोन करा ना कौशिक दादांना. ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून करतो. अप्पू, हे अप्पू. काय काय सांगू काय ह्याला? सांग ना, मला माहित नाही. फोन तर उचल. हॅलो कुकी. हा घरी सगळं ठीक आहे ना? हो बरं. मला सांगा लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? हा चालली आहे. बरं कौशिकदा मला एक सांगा, अप्पू कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही नाही, पण मला कसं माहीत असणार अप्पू कुठे गेली ते, नाही का? पण काय घरात काही वाद झालेत का? नाही नाही वाद कसले, घरात छान लग्नाचा मूड आहे. आमचं त्याविषयीच बोलणं चाललं होतं पण काय झालं माहित नाही, अचानक अप्पू निघून गेली कुठेतरी. पण तुम्ही काळजी नका करू, मी तुम्हाला सांगतो अप्पूला ना आमच्या एक घाणेरडी सवय, ती रात्री अपरात्री अशी मित्रमैत्रिणी बरोबर बाहेर जाते आणि मग सगळ्यांनाच काळजी वाटते हो. पण येईल ती, तुम्ही नका काळजी करू. बरं कौशिकदा सॉरी तुम्हाला एवढ्या रात्री फोन केला, काय अप्पू न सांगता गेली ना म्हणून जरा काळजी वाटली. आणि त्यात दादा गावावरून परत आलाय. अच्छा दादा पण आलेत का? ओके पण तुम्ही काळजी करू नका, येईल ती येईल. हा मी ठेवतो फोन. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.